राम कृष्ण आर्य आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आता बघा, आपल्याला इथे एक वनस्पती भेटलेली आहे. ही वनस्पती इतकी महान कार्य करते, फक्त आपल्याला ह्याची ओळख नाही आणि माहीत नसते म्हणून आपल्याला दुर्लक्ष झालेले आहे. आता काही वनस्पतीचे ह्याची तुम्हाला आधी ओळख करून घ्या वनस्पतीची. हो, काही असे ही सगळे ह्याला पानाला फळाला सगळीकडे असे काटे काटे असतात. काटे इथं आपण असं जरी धरलं तर का होगा काटे टोचत येत याला. असे हे फूल एक विशिष्ट प्रकारचं असं एक फूल लागतं. ह्या वनस्पतीमधून आपल्याला दोन जाती बघता बघाय भेटतात. अशा एक कलरची आणि एक पांढऱ्या कलरची एक राहते. ही फुलं आहे, याचं एक फळ आहे. ह्याचं ही असं एक विशिष्ट प्रकारचं असं व फळ लागतं आणि ह्या फळामध्ये मोहरीसारखे आपल्याला बी भेटतं. आणि ते असं हात जरी लावलं तर नुसते काटे असे भयंकर असे सुईच्या टोकासारखे काटे टोचत येत. ही ह्या फळामध्ये एक बी असते मोहरीसारखं, त्याला बी येतं. हो का, ही तर एक जुनं फळ आहे. हो, हे देत बी निघतं ह्याच्यात. असं बी राहतं काळ्या प्रकारचं. तर ही इतकी मौल्यवान वनस्पती आहे. आपल्याला सांगेल तेवढे ह्याचे गुणधर्म कमी आहेत. इतके मौल्यवान वनस्पती आहे. तर हिचं आपल्याला औषधी उपयोगासाठी तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. आता तर काय करायचं, औषधी उपयोग म्हणजे ह्याचा जर इंचू चावला, इंचू इंगळे चावती, तर इंचूचं कसं राहतं, पांढरा इंचू जर काळ्या माणसाला चावला तर जास्त चालला जातो. तर इंचू जर चावला तर ह्याची मुळी काढून आपली मुळी एक इंचाचा तुकडा आणि नागिनीचे दोन पानं चावून 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 आपल्याला त्याचा रस गिळीत जायचं आहे. कसला जरी इंचू चावलेला असला, किती जरी भयानक शरीरात आग असती, इंचू पल्ला म्हणजे असे शरीरात सगळा आग आणि दहा असतो शरीरात. शरीरात मग आग आणि आगीमुळं काही कळत नाही माणसाला. तर इंचूची आग ही एकदा इंचू चावला एक दिवस एक रात्र आग राहते. तर एक दिवस एक रात्र आग राहते. तर ह्याची जर तुम्ही मुळी घेताय, मुळीचं थोडा तुकडा काढून जर तुम्ही खाताय, तर तुम्हाला लगेच आग शांत व्हायला मदत होणार आहे. ही ह्याचं बी काढलं बघा त्या बोंडामधून. ही एक असं विशिष्ट प्रकारचं बी राहतं. ही बी थोडं जरा खायासाठी विषारी असतं. फक्त हे चर्मरोग झाला, गचकरण झालं, नायटा झाला, त्वचारोग झाला, तर ही बी कुचून मेनशील एक भेटतं. मेनशील तेल म्हणून अगर त्याच्यामध्ये जर कुचून तुम्ही लावताय, अगर लिंबाच्या रसामध्ये जर कुचून तुम्ही त्वचारोगावर कुठे जरी लावताय, तर सगळं तुमचे त्वचारोग जायला मदत करतं ही बी. फक्त ही बी याचं काम झालं. परत ह्याचं मुळीचं असं काम आहे, मुळी जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये रबीच्या टायमाला हे जास्त वनस्पती उगवल्या जाते, ह्याच्या मुळ्या काढून आपल्याला चूर्ण करायचे आहे. बाय ज्या माणसाला एखाद्या नपुसकता नामर्दगी अशक्तपणा आलेला असतो, लेडीज आणि लेडीजला बी अशक्तपणा येतो, माणसाला बी अशक्तपणा येतो. तर माणसाने सकाळी उठल्यानंतर आपल्या एक चमचा चूर्ण ह्याचं गाईच्या दुधामध्ये घ्यायचं. एक चमचा जरी नाही घेतला तर अर्धा चमचा चहाचा चमचा म्हणजे चहापत्तीचा जे बारीक चमचा असतो ती एक चमचा चूर्ण गाईच्या दोन कप दुधामध्ये घ्यायचं आहे. तुमचा अशक्तपणा आहे, शरीरात थकान आहे, नपुसकता आलेला आहे काही दिवसांपासून, तर तुम्हाला ही एक 10-15 दिवसामध्ये तुमच्या शरीरात बदल दिसणार आहे. ह्याच्या मुळीचं चूर्ण घ्यायचं आहे. तर टॉनिक म्हणून काम करतं हे. असं आहे, रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सदस्य होऊन जा. दुसऱ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ह्याची दुसऱ्याला शेअर करा. रामकृष्ण हरी मावली.